यवतमाळच्या आर्णी ग्रामीण रुग्णालयात गरीब गरजू गावकरी उपचारासाठी येतात. इथे येणाऱ्या अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गडबडीत किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यानं मोकळ्या हातीच इथं येतात आणि त्यांच्या जेवणाची सोय होत नाही. ही बाब जेव्हा खासगी डॉक्टर विनोद गंभीरे यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मायेचा घास उपलब्ध करून देण्याची माहिती आर्णी विकास मंच या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली. उपक्रम भावनिक आणि कमी खर्चिक असल्यानं आर्णीकरांनी प्रोत्साहन दिलं. प्रत्येक सदस्यानं फक्त 10 रुपये रोज द्यावे आणि जमा होणाऱ्या रकमेतून झुणका भाकर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. तर रुग्णालयातील बाळंतिणीला सूजी म्हणजेच तुपाचा शिरा करून देण्यासाठी शिक्षक गणेश हिरोळे या दाम्पत्यानं शिक्षक गणेश हिरोळे आणि त्यांच्या पत्नीनं स्वखर्चानं पुढाकार घेतला. अशा प्रकारे मायेच्या घासच्या माध्यमातून इथे येणाऱ्या रुग्णांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. मायेचा घास हा उपक्रम दिनांक 8 गुरुवार रोजी आम्ही सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतररुग्ण जे आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती राहतात, त्यांचे नातलग राहतात, त्यांना सायंकाळी जेवणाचा फार त्रास होतो. जवळपास हॉटेल बंद राहतात, त्यांना कुठेच जवळपास नाश्त्याची व्यवस्था नव्हती. मग एक विचार आला आमच्या मनात, आणि विचार मंच हा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या अंतर्गत आम्ही विचार केला की या रुग्णांकरिता, त्यांच्या नातेवाईकांकरिता काहीतरी केलं पाहिजे आणि याच्यातूनच या संकल्पनेचा